नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नाममध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पुण्यामध्ये एक अत्यंत खळबळजनक घटना घडली. पती आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलाने एका महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. समीर बंडूतात्या गायकवाड असं गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे. या प्रकरणी मुंडवा येथे राहणाऱ्या एका 32 वर्षाच्या महिलेने मुंडवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला या भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. आरोपी समीर गायकवाडचे भाजी घेण्यासाठी फिर्यादीच्या घरी येणं जाणं होतं. सुमारे 1.5 वर्षापूर्वी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या घरी एकटे असताना आरोपी घरी आला. किचनमध्ये त्याने फिर्यादी यांच्या कमरेस पकडले. त्यांनी विरोध केल्यावर मुलाला व पतीस मारण्याची धमकी देऊन त्यांच्यावर बलात्कार केला. या प्रकारानंतर फिर्यादी घाबरून गेल्या होत्या. त्यानंतरही त्याने फिर्यादी यांचे तोंड पकडले व खाली पाडले. त्यांच्यावर जबरदस्ती करू लागला. त्यांनी विरोध केल्यावर तुझ्या नवऱ्याला व मुलाला जीवे मारेन, तुमचे खानदान संपवून टाकीन अशी धमकी दिली. या धमकीमुळे तिने कोणाला हा प्रकार सांगितला नव्हता. त्यानंतर 17 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 2 वाजता समीर गायकवाड याने फिर्यादी यांच्याशी पुन्हा जबरदस्तीने शरीर संबंध करीत होता. त्यावेळी फिर्यादीचे पती व मुलाने हा प्रकार पाहिला तेव्हा त्याने त्यांना मारण्याची धमकी देऊन निघून गेला. या प्रकारानंतर आता त्यांनी मुंडवा पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी समीर गायकवाड याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. दरम्यान राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील उर्फ बंडू जयंतराव गायकवाड यांनी आपल्याकडून जबरदस्तीने खंडणी मागितल्याचा आरोप करत मुंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीत त्यांनी म्हटलंय की मुलगा समीर हा 17 डिसेंबर 2021 रोजी भाजी खरेदी करण्यासाठी गेला असता विवाहितेच्या पतीने त्यास घरात बोलावून चहा दिला व तो बाहेर आला. तेव्हा समीर हा त्याच्या पत्नीशी बोलत असताना त्याने तिचा विनयभंग केला असे खोटे भासवून समीर याच्या विरुद्ध विनयभंगाची तक्रार देण्याची भीती दाखवून व त्यांच्या प्रतिष्ठेत बाधा आणण्याची भीती दाखवून ही विवाहिता, तिचा पती, मुलगा व त्यांची आई, भाऊ यांनी आपल्याला जबरदस्तीने 3 लाख रुपये देण्यास भाग पाडल्याचं फिर्यादीत म्हटलंय. या प्रकरणात मुंडवा पोलीस अधिक तपास करतात. अशाच महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीस नामाला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा पोलीस नामा.